कालपासून 24 तास जो काही वेदांता नावाचा प्रोजेक्ट गुजरातला गेलेला आहे त्या संदर्भामध्ये जे आरोप प्रत्यारोप होत आहेत त्याच्याबद्दल देखील मला सांगितलं पाहिजे की 2 महिन्यामध्ये असा कुठचाही प्रोजेक्ट परत जात नाही। राजकारणासाठी राजकारण करण्यापेक्षा महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्रामध्ये पुढे गेला पाहिजे म्हणून सगळ्यांचे सांघिक प्रयत्न असले पाहिजे। कोण प्रेस कॉन्फरन्स घेत आहेत, कोण सांगते की पॅकेज एवढं दिलेलं होतं मग गुजरातला का गेलं, महाराष्ट्राच्या जनतेला मला उद्योगमंत्री म्हणून सांगितलं पाहिजे की हा प्रोजेक्ट 8 महिन्यापासून इथे येण्यासाठी प्रयत्न करतो आहे। 8 महिन्यामध्ये त्यांना इन्सेंटिव्ह पॅकेजेस द्यायची होती, 8 महिन्यामध्ये इलेक्ट्रिसिटीमध्ये त्यांना सवलत द्यायची होती, जमीन गुजरातनं जशी दिली तशा पद्धतीची द्यायची होती। माझा 2 महिन्यात शिंदेसाहेब आणि फडणवीस साहेब आल्यानंतर वाईट झालं तर सगळं खापर त्यांच्यावर फोडायचं आणि चांगलं झालं तर आमच्यामुळं करायचं, ही जी काय राजकारणातली एक वाईट प्रवृत्ती वाढीला लागलेली आहे त्याचा मी जाहीरपणानं निषेध करतो। कारण हा प्रोजेक्ट इकडे येण्यासाठी 8 ते 9 महिने प्रयत्न करतो आणि प्रयत्न करत असताना अनेक इन्सेंटिव्ह स्कीम ज्या आहे त्या शासनासमोर ठेवलेल्या होत्या। आणि मला एक दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगितली पाहिजे की 2 महिन्यापूर्वी शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी झाल्यानंतर अजून काही जास्तीचं वेदांताला देता येईल का या संदर्भात अनेक बैठका झाल्या। एवढंच नाही तर स्वतः अनिल अगरवालजींशी देवेंद्रजी स्वतः 1-to-1 बोललेले होते, अजून काही लागेल म्हणजे बाकीच्या राज्यांपेक्षा अजून काही जास्त लागेल तर ते महाराष्ट्र द्यायला तयार आहे अशा पद्धतीची भूमिका त्यांची होती। पण मागच्या 7 महिन्यातला जो अनुभव त्यांच्या पदरी आलेला होता त्याच्यामुळं कदाचित त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे। आणि उगाचच दुसऱ्यावर खापर फोडण्यापेक्षा रिफायनरीचं तुम्ही आता काय करणार आहात ह्याचं उत्तर देखील महाराष्ट्राला द्यावं लागेल। कारण फक्त टीका करायची आणि आता त्या राजापूर रिफायनरीच्या बाबतीमध्ये खासदारांना सांगायचं त्याला विरोध करा आणि आमदार तिथे समर्थन करत असताना देखील रिफायनरीच्या बाबतीमध्ये दुटप्पीपणा ठेवायचा हे सगळं महाराष्ट्राच्या जनतेसमोर आहे। आणि म्हणून काल एकनाथ शिंदेसाहेब पंतप्रधान मोदी साहेबांशी बोलले, मोदी साहेबांनी महाराष्ट्राच्या पूर्ण जनतेला आश्वस्त केलेलं आहे की हा जरी प्रोजेक्ट गुजरातला गेलेला असला तरी काही दिवसामध्ये याच तोडीचा किंबहुना याच्यापेक्षा मोठा प्रोजेक्ट हा महाराष्ट्राला आम्ही देऊ आणि युवा पिढीला जो रोजगार अपेक्षित आहे तो आम्ही उपलब्ध करून देऊ।